पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे 3 जवान शहीद झाले. शहीद झालेल्या जवानांमध्ये महाराष्ट्रातील 2 जवानांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या गावाचे 20 वर्षीय जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे हे शहीद झाले. ऐन दिवाळीत ऋषिकेश शहीद झाल्याची माहिती समजताच गावावर शोककळा पसरली. बेळगाव येथे भरती झाल्यानंतर ते जम्मू काश्मीर इथं सेवा बजावत होते. जोंधळे यांचे पार्थिव गावात उद्या येण्याची शक्यता आहे आणि त्यांच्यावर बहिरेवाडी हायस्कूलच्या मैदानावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. तर नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील भूषण सताई हे देखील पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात शहीद झाले. ते मराठा बटालियनमध्ये नायक पदावर तैनात होते आणि ऐन दिवाळीत 2 जवानांना वीरमरण आल्यानं महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. आणि आता बातमी आहे भारताच्या शत्रूंना धडकी भरवणारी. डीआरडीओनं तयार केलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईलची यशस्वी चाचणी ओडिशाच्या बालासोर इथं समुद्र परिसरात घेण्यात आली आहे. संकटाची चाहूल लागताच अवघ्या काही क्षणात ही मिसाईल जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा अचूक भेद करण्यात सक्षम आहे. तब्बल 25 ते 30 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची या मिसाईल्सची क्षमता आहे आणि ही मिसाईल लवकरच पाकिस्तान आणि चीनी सीमेवर तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आता बघूयात 15 मिनिटात 30 बातम्या. भारतीय सेनेच्या चिनार कॉर्प्समध्ये दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला आहे. काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये चिनार कॉर्प्सनी दीपोत्सव साजरा केला आहे. याचवेळी सैनिकांनी हातात मशाल घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिव्यांच्या रोषणाईनं हॅपी दिवाळीचा संदेश देण्यात आला आहे आणि या सेलिब्रेशनची मनमोहक दृश्य सध्या समोर आहे. जम्मू काश्मीरच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये सीमेवरील बीएसएफच्या जवानांनी दिवाळी साजरी केली आहे. याचवेळी जवानांनी प्रत्यक्ष ताबा रेषेवर दिव्यांची रोषणाई केली. जवानांनी आपल्या कॅम्पमध्ये फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा केली आणि याचवेळी वरिष्ठ अधिकारी आणि जवानांनी एकत्र येत दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. भारत बांगलादेश सीमेवर सुद्धा दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला. याचवेळी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीमेवर मिठाईचं वाटप केलंय. तर बीएसएफचे जवान आणि बॉर्डर गार्ड बांगलादेशचे जवान एकत्र आले होते आणि याचवेळी जवानांनी मेणबत्त्या लावत दीपोत्सव साजरा केला. सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या मंदिरात वर्षभरातील सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. यंदा मात्र कोरोनाच्या सावटात आणि भक्तांविनाच दिवाळीचा सण साजरा होतोय. साई समाधी मंदिर आणि परिसराला दीपावली निमित्त